आपल्या आवडत्या मालिकेचा संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर. आई अच्छी अगं, कालचा दिवस आला आणि गेला सुद्धा. आपणच असे खचून बसलो तर त्याने काही साध्य होणार आहे का? परिस्थिती सुधारणार आहे का? सांगा ना. आपण याआधीही प्रयत्न करत होतो तोच प्रयत्न आपण यापुढेही सुरू ठेवूयात. आता कितीही मनात नसलं तरी दोन दोन घास खाऊयात आणि कामाला लागूयात. चला खाऊन घ्या बघू. अर्पिता अग, तुला सांगितलं ना मी, कुणीच नाही खाणार आहे. तू नको करूस असं काही. चल शिवराज. हे बघ, प्रत्येक मुलांच्या आयुष्यात हा क्षण येतोच जेव्हा त्यांना स्वतःच्याच आई वडिलांचे आई वडील व्हावं लागतं. आपल्या आयुष्यात हा क्षण आता आलाय. आता मीच ह्या सगळ्यांची आई आहे आणि तू बाबा. आपल्यालाच यांना ह्या सगळ्यातून सावरायचंय. आई खाऊन घे माझ्यासाठी. आपण असं समजूयात की कालचा दिवस नव्हताच, काही घडलंच नाहीये. प्लीज खाऊन घे ना ग. हो आजी, तुम्ही सुद्धा खाऊन घ्या ना. थोड अहो, आम्हाला तुमच्याकडूनच प्रेरणा मिळते नव्याने आयुष्याची सुरुवात करण्याची. आजी अगं, तू पिऊला थांबवण्याचा खूप प्रयत्न केलास पण तिच्या मनातच नव्हतं तर आपण काय करणार होतो त्याला? सांग ना. आणि तिच्या मनाविरुद्ध मला तिला थांबू द्यायचं नव्हतं म्हणून मी दार लावून घेतलं. असं करू नकोस ना. खा ना प्लीज. बाबा धवसेला खाऊन घ्या. बाबा प्लीज. ही मुलगी का पुन्हा पुन्हा माझ्या समोर येते? हिला किती वेळा सांगितल्यावर कळणार आहे मला हिचं तोंडही नाही बघायचंय म्हणून? तुम्ही तिच्यावरच काय रागवताय? तुम्हाला परिस्थिती कळतीय ना? आज या घरात आपण तिच्यामुळे आणि युवराजमुळे आहोत. या दोघांमुळे छप्पर आहे आपल्या डोक्यावर आणि तुम्ही तिच्यावरच रागवताय? तुमच्या लाडक्या मुलीसारखी सोडून गेली नाहीये ती आपल्याला? काय करतेय ही? नाटक आहे तिची जी तुम्हाला एकतर दिसत नाही किंवा तुम्हाला पाहायची नाहीये. पियूची जागा मिळवण्यासाठी सगळी खेर चाललेली असतात हिची. आता किती सहज म्हणाली कालचा दिवस आलाच नव्हता असं समजा. म्हणजे काल पियू आली होती आपल्या घराच्या दारात आणि हिने हाकलून दिलंय तिला. ते सगळं विसरून जायचं आणि हिला स्वीकारत राहायचं. मला ते जमणार नाही. आणि पियूची जागा कुणीही घेऊ शकत नाही हे हिला कुठल्या पद्धतीने कसं सांगायचं ते तुम्ही ठरवा. पण हिला एकदाच ते सांगून टाका.
आणि हो मंजिरी, आता तू म्हणालीस ना ते एका अर्थी बरोबर आहे. आज हिच्यामुळे आपण इथे आहोत ना, हो बरोबरच आहे. आजच्या आपल्या या परिस्थितीला खरं तर हीच कारणीभूत आहे. काय बोलतोयस तू? जे काही घडलं त्यात अप्पूची काय चूक आहे? जन्माला आली ना ती. ती जन्माला आली हीच चूक आहे. जन्माला आली आणि माझ्या उरावर बसली आहे. तुम्हा दोघींवर हिनी काय गारूड केलंय माहिती नाही मला, पण आता तुम्ही सुद्धा पियू बद्दल हे असं बोलायला लागलाय. ही कपटी आहे. पियू सुद्धा हेच म्हणायची, तुम्हाला ऐकायच्याच नसतात गोष्टी. पण ही गोष्ट मात्र ऐका, आता हिला कसं हे सांगायचं ते तुम्ही ठरवा, पण निक्षून आता तरी हिला सांगा, हिला कळू द्या की माझी एकच मुलगी आणि ती म्हणजे पियू. आणि हिनी पुन्हा जर पियूची जागा घेण्यासाठी असली काही नाटकं केली ना, तर मी खरंच सांगतोय, या मुलीबरोबर एका छताखाली मी राहणार नाही. कळतंय का तुला तू काय बोलतोयस ते? रे हिच्यामुळे आज आपल्या डोक्यावर छप्पर आहे. हिने माझी तुझी मंजिरीची काळजी घेतली, तुझी लाडकी लेक आहे कुठे? अरे जिने खस्ता खाल्ल्या तिलाच घराबाहेर काढणार आहे. अगं आई, मी राहणार नाही याचा अर्थ मी घरात राहणार नाही असं होतो. तुम्ही बसा हिला कवटाळून. हा मी मान्य करतो, आत्ता आपल्या डोक्यावर जे छप्पर आहे ते युवराज आणि हिच्यामुळे. हेही मान्य आहे मला की ही वारंवार मला नील विषयी खरं काय ते सांगायचा प्रयत्न करत होती, मी ऐकत नव्हतो, मान्य नाही चूक. पण ह्या माझ्या चुकीचा वापर करून ही जर पियूची जागा घ्यायला बघत असेल आणि मी हिला स्वीकारावं असं हिचं म्हणणं असेल, तर ते मी खपवून घेणार नाही.